दादा म्हटलं तुम्ही एक कापूस म्हणायचं काय म्हटलं मग कोणाले बाबू. नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर, भक्त मारुती रायाचा. आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहे आपला सागर दादा आणि छोट्या. आम्ही तिघ जण चाललो आता अमरावतीने. तुम्ही ब्लॉग जो आपलं कंटिन्यू करा, अमरावती दुसरं कामही आहे आणि दोन तीन क्रिएटर लोकल भेटायला येतात. ते तुम्हाला थंबनेल कोण समजलं असेलच. लाड चालू आहे इकडे आपली एसटी मंडळी वाट पुरली तिथचा ड्रायव्हर सध्या तिथे वेट करत आहे आपल्या गाडीचं. आय मीन वेट करत आहे ऍक्च्युली, तो इंग्लिश बोलायचा प्रयत्न करत आहे मंडळी. मग दादा कसं वाटलं उभारून तुले? एक नंबर वाटलं की मी याच्यात बसायला काय तर मुंबईची लोकल ट्रेन. लवकर अमरावती पोहोचू आपण, पहिले दर्यापुरात पोहोचू मग अमरावती पोहोचू. आपण अमरावतीत गाडगे नगरात पोहोचलो होतो, आता आपण जाऊ सरळ डी मार्ट मध्ये. चलो जय श्री राम. वेलकम जय श्री राम. फर्स्ट फोन हा तुम्ही म्हटलं होता. तिचा प्रमोशनचा व्हिडिओ काढणं चालू आहे, भूचं काहीतरी चालू आहे अंदर. अशा प्रकारे मंडळी आमचा छोटासा एक छोटा रिव्ह्यू मस्त किती कम्प्लीट झालेला आहे. सबस्क्राईब करा भाई. आज लई म्हणजे आमच्या अमरावतीच्या लोकांकडून जे आहे अकोटच्या या माणसाचं हार्दिक स्वागत. आणि आता जे आहे आम्ही थोडा वेळ इथं टाईम स्पेंड करणार आहे, लय साऱ्या भकाल्या होणार आहे. चाललो आहे आम्ही काय अमिकामध्ये. आणि दादा जे आहे दादाचे आणि आमचे ऍक्टर आहे. तर मंडळी फेमस दादाचा डायलॉग जो मला आवडलेला आहे, दादा एक पुस्तक ट्राय म्हणाल होतो. मी म्हणले दादा म्हटलं, मी म्हणे दादा म्हटलं दादा म्हटलं तुले कापूस म्हणायचं. अरे तुमचेच व्हिडिओ बघू राहिलो, तुमचे सबस्क्रायबर आम्ही काहून घालू शकत. गरीब आले, गरीब कोण आहे? ठीक आहे. चला आता मंडळी दर्शनाचा ब्लॉग कंटिन्यू आहे. मी माझा ब्लॉग जो कंटिन्यू करून आता आपण इकडच्या वाईट मध्ये चालू केलेला अँगल. आता आपण चालू चैतन दादाच्या घरी. इकडच्या अँगल ला सुरू समोर अँगल ला मागच्या अँगल हे चंद शूटिंग काढले व्हॉट्सअप वर व्हायरल होते क्लिप त्याच्या. मंडळी अशा प्रकारे आमचा छोटासा व्हिडिओ मस्त शूट झाला. दादा तिकडून दादाने चार की पाच लावले मस्त. केसरीले कोणते शॅम्पू लावत असते? हे 8 दिवसात एवढा धावपंडी फिरला होतो बस, बाकी काही नाही. हा काही विषय आहे का पाहिजे? काही केस काही कामाची गोष्ट नाही, पण उन्हाळा चांगले आहे. उन्हाळा बरा आहे, एवढं एवढं कुठे वाकवत राहायच्या. मंडळी या ठिकाणी तुम्ही पोहोचत आपले सबस्क्रायबर भेट केले, लय चांगलं वाटलं. ऍक्च्युली आम्ही इथं उभे आहोत सध्या, दादानं आम्हाला इथं उभा केला आणि ऑटो घेऊन उतरलो. आपण सागर दादा तो गाडी आणायला गेला, मी अचानक माझ्या जवळ आले. दादा एका वेळा हो अशा प्रकारे असाच सपोर्ट असतो बाबा. जय श्रीराम. तर फायनली आला रे बा माया भाऊ, जे काम म्हटलं ते केलं त्यानं. आता तर ट्रिपल शीट तर पकडली तर दादा बोलून घेईन काय सांगायले. म्हणतात सबस्क्रायबर आल्या आल्या पहिल्या दिवशी फटका लावला मंडळी. आम्ही बिपिन दादाले मी अमन गाडी दादाच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वस्व ताकदने स्वागत करतो. मी दर्शन देतो. अमन गाडी चा ट्रेंड आहे, आपला ट्रेंड आहे. हा याचा ट्रेंड आहे भाई. हा तू यार शक पकडित ना आला ताला असं काय करू आला सुवर माहित चबी गाडी पूर्ण सांग रे ले गायब झालाय. पण आता तंगीरे सांगू नका फक्त ब्लॉग मध्ये मेसेज करू. जाते ते कुठे तेवढं. चला तर मंडळी अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे आटोपलं मस्त पैकी. मला दर्शन दादा मागं बसतो मी, जागा भेटेल ना दादा? अरे बापा विषय आहे का
मंडळी फायनली आम्ही दर्शन दादाजी पोहोचलो, पण दादाला माहिती दादाजी तो फ्री झाला म्हणून. अरे मला एकदम सरप्राईज भेटलं ना बाबा, ते या छोट्या म्हणते आनंद आला म्हणते लग्नात. चला मंडळी अशा प्रकारे आम्ही सगळेजण रेडी होऊन निघालेलो. दादा एकदम ओके मध्ये झाला का ताई? जय श्रीराम. अशा प्रकारे मंडळी आपला कार्यक्रम फटकलेला आहे. मस्त इथं चला आता मंडळी आता आपण निघालेला मस्त पैकी बाहेर जेवण करायचं. आपण करतोय आता केतन भाऊच्या हॉटेलवर वराडी थाटवर. ओके. दिवसभर आज लय बिझी होतो तो मी ब्लॉग मध्ये येऊ शकलो भाऊच्या. आता जे आहे तहलका रेन आपला मजा रेन रात्रीची अमरावती फिरतो. आता आमच्या बाबून घरचे ब्लॉग मी आपला कंटिन्यू करा. तुम्ही एक आता मागा एक हॅलो सर इकडे मंडळी मिनी ब्लॉग चालू आहे. मस्त जेवण करू मंडळी आपण. चला झालं भाऊ जेवण. मस्त झालं भाऊ जेवण. चला मंडळी आता सर आपल्या केतन दादाच्या फ्लॅटवर. चला दादू फायनली पाणी येऊ राहिलं पण आम्ही आता फ्लॅटवर पोहोचलो दादाचे. थकावट झाला पुरी. चला आता मंडळी आपण आलेला असं तिकडे चहा पाणी प्यायले आणि पोहे वगैरे खाले. मस्त एकदम फेमस दुकान आहे म्हणजे इकडचं. हे बऱ्याच वेळा मी याच्या ब्लॉग मध्ये पाहिलंय. पोहे घेत ना दादा? नाही पोहे नंतर. अच्छा चहा झाला? जिम नंतर. ओके पोहे नाही चालत. हॅलो. चला आता आपण लवकरच आपल्या अकोटने पोहोचणार आहोत. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद मंडळी. जय श्रीराम. जय देवा मारुती राय. बुद्धी दे बापा सुखा शिक.